नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। मित्रांनो, काव्य आणि राजची रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आपण पाहतोय आणि आता या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये काय ट्विस्ट येत आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर मग चला आजच्या या लव्ह स्टोरीला सुरुवात करूयात। काव्या बोलता बोलता अचानक गप्प झाली। ती मुलगी कुठे जाते ते पाहू लागली, कारण काव्या तिची जासुसी करत होती। तिला ती लांब एका मुलासोबत टेबलवर बसून ड्रिंक करताना आणि खाताना दिसली। राज मात्र समोर चालू असलेल्या संगीत मैफिलीचा आस्वाद घेत होता आणि काव्याचं रूप निहाळत होता। त्या गाण्याचे शब्द त्याच्या मनाला अगदी स्पर्श करून जात होते। मुळातच राजला संगीत आणि वादन याची खूप आवड। अगदी गाता येत नसलं तरी तो एक कुशल वादक मात्र होता। राज तिच्याकडे पाहत होता आणि जणू त्याचे डोळे तिच्याशी खूप काही बोलत होते असंच, पण तिचं लक्ष मात्र इकडे तिकडे होतं आणि सोबतच त्या खुशीवर देखील तिचा डोळा होता। किती परफेक्ट मॅच होत होत्या त्या गाण्यातल्या सर्व ओळी त्या दोघांच्याही मनस्थितीशी। तो मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होता आणि सोबतच काव्याचे क्यूट एक्सप्रेशन्स स्वतःच्या डोळ्यांनी रेकॉर्ड करत होता। इतक्यात काव्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि दोघांचीही नजरानजर झाली। त्याच्या त्या किलर नजरेनं ती अगदी घायाळ झाली, लाजलीच आणि लाजून खाली पाहू लागली। काहीतरी बोलायचं होतं म्हणून तिनं त्याच्याकडे पाहिलं होतं, पण तो कधीचा तिच्याकडेच पाहत बसला होता हे लक्षात आल्यावर ती गोंधळून गेली आणि काय बोलायचं हेच विसरून गेली। काव्या म्हणाली, ओह नो, मी पण ना माझ्या डोक्यात काही पण सुरू असतं। असू दे कोणी पण ती खुशी मॉडेल आहे ना, आणि मग ती राजच्या मागे का लागेल? तिला तिचा बॉयफ्रेंड ऑलरेडी असेल ना, आणि कदाचित ती ज्याच्या सोबत बसली असेल तो तिचा बॉयफ्रेंडच असेल। मग मी उगाच का पजेसिव्ह होते, असं ती मनात म्हणू लागली। तिनं पुन्हा राजकडे पाहिलं तर आता तो दुसरीकडे पाहू लागला होता। तिला असं वाटू नये की मी सारखं तिच्याकडे पाहतोय म्हणून तो दुसरीकडे पाहत होता, पण तो हलकेच गालात हसला। त्याच्या गालावर क्यूट खळी पडली। काव्याला वाटलं हा का हसला असेल बरं। तिने तो सहज पाहत असलेल्या दिशेकडे पाहिलं तर तिकडे खुशी एका माणसासोबत नाचत होती। काव्या परत तिला पाहून विनाकारण चिडली। मला तर अशा मुली अजिबात आवडत नाहीत, काव्या नाक मुरडत तिच्याकडे पाहत म्हणाली। राजला काहीच कळलं नाही, कारण मुळातच त्याचं खुशीकडे लक्षच नव्हतं। तो इकडे तिकडे पाहू लागला होता फक्त आणि तिच्या पुढे हात करून म्हणाला, काय होतंय, काय झालंय, ती तुम्हाला टक्कर दिली ती पोरगी? अगदी उलट सुलट बोलून मोकळी झाली आणि आता किती शायनिंग मारते, काव्या तिच्याकडे पाहत म्हणत होती, पण त्या बिचारीचं लक्ष देखील नव्हतं। ती तिकडेच बिझी होती। तिचं नाव खुशी आहे, तिला ऍक्ट्रेस बनायचंय, फोटोशूटसाठी ती इथे आली आहे, राजनं टॅबवर लिहून दिलं। काव्या ते वाचून अजूनच हायपर झाली। ऍक्ट्रेस आणि ही, मनाशीच म्हणाली, मग राज तिच्याकडे रोखून का पाहतोय? ओह, तर तुला तिचं नाव देखील माहीत आहे, कुठे राहते ते देखील विचारायचं ना, काव्या टोमणे मारत म्हणाली। राजला काही समजत नव्हतं की काव्या अशी का बोलते। शक्यतो मुलांना मुलीच्या मनातलं लवकर कळत नाही, त्यात ती त्याच्या बाबतीत इतकी पसेसिव आहे हे त्याला तरी कुठं माहीत होतं। हा, बेशिस्त कुठली, कशी नाचते बघा, थिल्लर सारखी, परत भेटली तर अजिबात बोलू नकोस तिच्याशी, काव्या म्हणाली। पण का, राज म्हणाला, अनोळखी लोकांशी बोलायचं नसतं आणि अशा मॉडर्न मुली तर कधीच नाही, त्या फेको असतात, काव्या त्याला डोस देत होती। शेवटी मग राज म्हणाला, बरं बाबा, नाही बोलत। त्याला तिचं बोलणं ऐकून हसायला येत होतं। काव्या का त्या मुलीबद्दल असं बोलते, ती मॉडर्न आहे म्हणून की ती मला उलट बोलली म्हणून की अजून काही? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, तिचं तिला काय करायचंय ते करेल। काव्या तिला नावं ठेवून सगळं बोलून झाल्यावर मग आता जाऊ दे असं म्हणाली आणि ते ऐकून राजला पुन्हा हसू आलं। तो हाताची मूठ आवळत तोंडाजवळ झरत हसू लागला। तुला काय झालं हसायला, काव्या म्हणाली। काही नाही, तो मान हलवत म्हणाला। तेवढ्यात त्यांची डिनरची ऑर्डर आली आणि मग ते डिनर करू लागले। डिनर झाल्यावर थोडा वेळ थांबून ते तिथेच डान्स पाहू असा विचार करू लागले। इतक्यात ते दोघे फ्री दिसले म्हणून ती मुलगी म्हणजेच खुशी त्या दोघं बसलेल्या टेबलजवळ आली आणि तिथे एक रिकामी असलेली खुर्ची तिने बसायला घेतली। काव्य तिच्या अनपेक्षित येण्यानं चकित झाली होती आणि राजही। हे गाईज, तुम दोनों भी यहां पे? हाय, मैं खुशी,
आपका नाम? ती काव्याकडे पाहत म्हणाली. ती मुलगी खूपच फ्रेंडली होती. ती राजकडे पाहत होती आणि तिला ते आठवलं की ती तिच्याबद्दल काय बोलली होती, म्हणून ती जरा नरमली, कारण ती एवढी फ्रेंडली बोलत होती आणि आपण तिला उगीच असं बोललो. ती तिला बरं वाटलं नाही. मेरा नाम काव्या, काव्या अगदी नकली हसत म्हणाली. ओ व्हॉट अ नाईस नेम, अँड आय एम सॉरी फॉर दॅट, मैं गलती से बोल गई, खुशी स्माइल करत म्हणाली. इट्स ओके, काव्या म्हणाली, मुझे आप दोनों की जोड़ी बहुत अच्छी लगती है, बहुत कम देखने को मिलते हैं ऐसी जोड़ियां, खुशी म्हणाली. ऐसी जोड़ियां मतलब? काव्या ने रागा न पाहत म्हणाली. ओ मेरा मतलब स्पेशल, मेड फॉर ईच अदर, मैं तो फिलहाल अकेली हूँ, खुशी म्हणाली. अच्छा तुम अकेली आई हो क्या? मैंने तो तुम्हें एक लड़के के साथ डांस करते हुए देखा था, काव्या चौकशी करत म्हणाली. वो तो मेरा दोस्त है, फोटोग्राफर है, हम दोनों दोस्त हैं और साथ में आए हैं. तो तुम अकेली आई हो, तुम्हें डर नहीं लगता? काव्या म्हणाली, अगदी चकित हूं. नहीं तो डरने वाली कौन सी बात है, हम डर के लिए अपने सपने छोड़ दें, अपना जीना छोड़ दें? नहीं, मैं डर से नहीं डरती, मैं काम से नहीं डरती, खुशी हसत म्हणाली. काव्या डोक्याला हात लावत म्हणाली, मी काय विचारते आणि ही काय सांगते, असो आता जायचं काय घेणार ही बाई, ती मनाशीच म्हणू लागली. और राज तुम क्या करते हो, खुशी म्हणाली. मी बिझनेसमन आहे, असं राजने तिला सांगितलं. ओ ग्रेट, यू आर रिअली स्मार्ट, स्पेशली यू लुक इट स्माइल. राज तिच्याकडे स्माइल करत पाहत होता. ती राजशी बोलू लागली तर तो साइन लँग्वेज मध्ये होता. काव्याला मात्र काहीच कळत नव्हतं ती राजकडे का बोलत होती, का पाहत होती. ती अगदी नॉर्मल बोलत होती, त्याची भाषा तिला कळत होती, म्हणून तो कम्फर्टेबल वाटत होता. त्यानं बोललं तर खुशी अचूक ओळखत होती, त्यामुळं तिचा हळूहळू पारा चढू लागला होता. राजनं तिच्याशी साइन लँग्वेजमध्ये बोलता बोलता काव्याकडे पाहिलं तर ती गप्प त्याला खुन्नस देत होती. पण का तो बारीक डोळे करत तिच्याकडे पुन्हा पाहू लागला तर तिनं रागानं मान दुसरीकडे फिरवली. त्याला समजलं की ही जलस झाली. पण का, मी खुशीसोबत बोलतोय म्हणून? काव्या पण्णा त्याला अगदी हसं आलं. काव्याचा इकडे तिळपापड झाला होता, पण तिने तसं दाखवलं नाही. ती राग कंट्रोल करत त्या दोघांशी नॉर्मल वागत होती. आता तर खुशी पण साइन लँग्वेज मध्ये बोलत होती. तर काव्या तर अजूनच इरिटेट झाली. काय बोलताय ते मला काही कळत नाही, माझं तर डोकंच फुटून जाईल. गॅसवर ठेवलेल्या कुकर सारखी त्याची कंडिशन झाली होती. ते दोघे बोलता बोलता मध्येच हसू लागले, तशी ती त्या दोघांकडे पाहू लागली. ते दोघे हसत होते आणि टाळी देत होते. यू आर सो फनी राज, खुशी म्हणाली. फनी कोण? राज आणि फनी? ती राजकडे पाहू लागली. पण कधीपासून हा जोक करायला लागला? मला तर सांगत नाही कधी, हिला बरोबर सांगतो. तू घरी चल, तुझ्याकडे बघते मी, काव्या मनाशीच म्हणू लागली. ते दोघेही जनरल बोलत होते आणि इकडे चोराच्या मनात चालणं होतं. स्वतःच त्यांच्याशी नीट बोलत नाही आणि ते बोलते तर जुळून जुळून हिचा कोळसा झाला होता. काव्या, इफ यू डोंट माइंड, क्या मैं राज को अपने साथ डांस के लिए ले जा सकती हूँ? काव्या खुशीकडे पाहत म्हणाली. काव्या तर एकदम शॉकच झाली, कारण तिला तिचा नवरा सोडायचा नव्हता अशा एका मुलीसोबत. तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये काय होत आहे. तुर्तास इथेच थांबूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही स्टोरी, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.